व्यवसाय करायचा, पण नेमकी सुरुवात कुठून करायची असा विचार सगळ्यांच्याच डोक्यात असतो. असाच काहीसा विचार मुंबईच्या मिताली दातार हिच्या डोक्यात आला. एक दिवसाचा केकचा वर्कशॉप केला. केक बनवायची आवड म्हणून केकच्या ऑर्डर घेण्यास सुरुवात केली. हळूहळू केकच्या ऑर्डर वाढल्या आणि त्याचा रुपांतर व्यवसाय मध्ये झाला. आज 25 वर्षाची मिताली दातार ही स्वतःचा केकचा व्यवसाय खूप उत्तम रित्या सांभाळत आहे. मिताली हिने स्पर्धा परीक्षांची सुद्धा तयारी केली होती. पाहूया मितालीचा स्पर्धा परीक्षापासून ते केकच्या व्यवसायापर्यंतचा प्रवास. नमस्कार, माझं नाव मिताली चिंतामणी दातार आणि मी व्यवसाय केकचा बिझनेस बेसिकली 2020 पासून सुरू केला आहे. इट्सी केक्सी नावाने मी हा बिझनेस रन करते. सो मला बेसिकली 2018 मी शिकले होते केक कसं बनवायचं. स्वतःची आवड होती म्हणून आणि स्वतःला केक खूप खायला आवडायचं, त्यामुळे मग मी विचार केला की शिकूया जस्ट फॉर नॉलेज. आणि कसं होतं, बिझनेस करायचं काही आयडिया नव्हती माझ्या तेव्हा डोक्यात. आय फोर्स करत होती की तू गव्हर्नमेंट नोकरी कर, त्यामुळे. सो मग मी 2019 पासून प्रिपरेशन स्टार्ट केली आणि त्यानंतर मग 2020 लॉकडाऊन आलं. सो त्या दरम्यान मग मी घरी केक बनवायचे. हा वेळेस माझा बिझनेस हा बेसिकली एज अ बिझनेस मी त्याला सुरुवात केली. सो बेसिकली 2020 पासून मी केकचा बिझनेस करते. फुल फ्लेज नाही म्हणता येणार बिकॉज त्याच्यासोबत मी स्टडीज पण करत होते. सो एक पार्ट टाइम बघितलं तर मी तो 2020 पासून चालू केला, बट फुल फ्लेज मी 2022 पासून सुरू केला आहे. बिकॉज घरी फ्रीज वगैरे काही नव्हतं आणि माझ्या बिझनेससाठी फ्रीज आणणार एवढी आमची परिस्थिती सुद्धाही नव्हती. सो माझे जे फ्रेंड्स आहेत जवळ राहतात, ज्यांच्या घरी तेव्हा फ्रीज होते, त्यांच्या घरी मी जायचे आणि सेट करायला केक्स ठेवायचे आणि सेट करून झाल्यानंतर मग परत घरी आणून मग मी ते जे माझे कस्टमर असायचे त्यांना आणून द्यायचे. अशी माझी सुरुवात झाली. 2021-22 एक्झाम्स अटेम्प्ट दिले, त्याच्यात माझं म्हणजे सक्सेसफुल नाही झाली मी. सो मग मी ठरवलं की मी फुल फ्लेज केकचाच बिझनेस करणार आणि ह्याच्याकडेच फोकस ठेवणार. सो आज मला नाही म्हणता महिन्याला कमीत कमी 50 ते 150 ऑर्डर येतात. ऑर्डर आला की अचानक म्हणजे मग दिवस पण कमी पडतो, एवढ्या ऑर्डर्स येतात. सो बिझनेसचं असंच आहे की म्हणजे आपल्याला पेशन्स पाहिजे. म्हणजे लोकांचा विचार काय होईल की अरे ही रस्त्यावर उभी राहते केक वगैरे विकायला, पण मग मी ठरवलं की नाही, जर आपल्याला कस्टमरपर्यंत पोहोचायचं आहे, जास्त ओळखी अजून कस्टमरशी करायचे आहे, तर मग आपल्याला बाहेर पडणं गरजेचंच आहे. भले ते छोटं असू दे पण करायचंय, काहीतरी करायचंय. सो त्यानुसार मी स्टॉल सुरू केला आणि स्टॉलवर खरंच खूप चांगला रिस्पॉन्स आला. म्हणजे कस्टमर एवढं प्रेम देतात ना की म्हणजे माझं जे प्रॉडक्ट आहे ते नेल्या नेल्या 1 ते 1.5 तास सर्व संपून जातं. आणि बिझनेस म्हणायला गेलं तर रिस्क तर येते आणि खूप मोठी रिस्क असते, पण जोपर्यंत आपण घेणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही. म्हणजे आपण जोपर्यंत जात नाही तोवर आपल्याला शिकायला मिळत नाही. सो बिझनेस हा जेवढा रिस्क आहे तेवढं आपण जर त्याच्यात वेळ दिला, त्याला आपण तेवढं महत्व दिलं किंवा त्या आवडीने तेवढं केलं तर आपल्याला ते प्रॉफिट पण तेवढाच देतो. पण त्या गोष्टीसाठी आपल्याला आधी लहानापासून सुरुवात करावीच लागते, त्यानंतरच तुम्ही ती ग्रोथ पर्यंत पोहोचू शकता किंवा त्या लेवल पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. केकचा व्यवसाय करत मिताली हिने आज स्वतःची वेगळी ओळख आणि अस्तित्व निर्माण केलं आहे. इच्छा तिथे मार्ग या म्हणीला साजेसा प्रवास मिताली हिचा आहे. निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई.